दारुगड़ भये दारुगड़। पदरावरती सरकारी का मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टर नांदा सौख्य भरेमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात जयश्री गजानन माठे या आपल्या ताईला भेटणार आहोत, जी निघालेली आहे सागर बन्सी पारखे यांच्या घरामध्ये। आता पारखे कुटुंब वाट बघताय त्यांच्या ताईची, पण ताई आता लवकरच त्या घरामध्ये जाणार, त्यामुळे त्यांनीसुद्धा काही काही योजना आखल्याच असतील पारखेंनी। पण माठे कुटुंब थोडंसं टेन्शनमध्ये आहे, त्यांची चिंता असतेच ना प्रत्येक माऊलीला, की आजपर्यंत आपल्या अंगणामध्ये खेळलेली आपली ताई आता काही दिवसांमध्ये लवकरच घराचा उंबरठा ओलांडून पारखेंच्या कुटुंबामध्ये जाणार, मग तिच्या नव्या आयुष्याला नव्या सहजीवनाला सुरुवात होणार, आणि अशा वेळेला तिच्या आयुष्यात सगळं चांगलं घडो एवढीच इच्छा असते माहेरच्यांची। नेमकं काय चाललं आहे माठे कुटुंबात आणि त्याचबरोबर पारखे कुटुंबात हे आपण जाणून घेऊया, पण त्याआधी नमस्कार। गोऱ्या गोऱ्या हातावर काढते सुरेख मेहंदी, सागरावांचं नाव घ्यायला मिळू दे सारखी सारखी संधी। काय सांगता म्हणजे सारखं त्यांना आता बोलवा त्यांना, मी लगेच पहिली संधी देतो। ओ या नाही नाही, आता तुम्ही नाव घेऊन बोलवणार? नाही नाही नाही, आता तर म्हणालात ना नाव नाही घेत, बघ गेल घालवली ना संधी, बोलवा। नमस्कार 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 नमस्कार, द्या ओळख करून। पहिले माझे वडिलांचे वडील आहेत, माझे आजोबा। वडिलांचे वडील म्हणजे आजोबा नसतात? असतात। नमस्कार आजोबा। माझे आईचे वडील पण आलेत ना? हो हो। नमस्कार। माझे आजोबा, माझी आजी, नमस्कार। माझे पप्पा, नमस्कार। माझी मम्मी, नमस्कार। आमच्या मम्मी, नमस्कार। आमचे पप्पा, आमचे मम्मी, आमचे पप्पा म्हणजे माझे सासू आणि माझे सासरे, नमस्कार। आणि माझ्या नंदेची मुलगी श्रेया, हॅलो। हे माझ्या मम्मीचे वडील, नमस्कार। माझे आजोबा, नमस्कार। आजोबा नमस्कार। नमस्ते। नंतर माझी मावशीच्या मुलीची मुलगी माझे भाची, मग माझी मोठी बहीण राजश्री तिचं बाळ, मग माझे जीजू, नमस्कार। आणि मग हा माझा छोटा भाऊ श्रीकांत, नमस्कार। ही माझी ताई सिंधुताई, ही माझी मामी, नमस्कार। तो पाठी आहे तो माझा छोटा भाऊ, सगळ्यात छोटा भाऊ। अरे वा, नमस्कार। मावशी माणिक मावशी म्हणजे यांच्या मावशी, अच्छा। मग तो माझा ताईचा मुलगा बंटी, मग मावशी, नमस्कार। सविता मावशी, नमस्कार। चंदा मावशी, मग सुमित्रा मावशी, मग ह्या माझा ननंद म्हणजे सारिका ताई, मग ते पाठी आहेत ते आमचे दाजी, त्यांचे हसबंड, आणि ह्या आमच्या वहिनी, नमस्कार। नमस्कार। मला सांगा म्हणजे इकडनं सगळे सासरची मंडळी आहेत? हा बरोबर ना। लग्न कधी ठरलं? लग्न एंगेजमेंट होऊन 22 फेब्रुवारीला झालं, म्हणजे अगदी नवीन ना। 22 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, तरी 6 महिने झाले। म्हणजे इतक्या जणींची नावं लक्षात ठेवलीत म्हणजे महिन्याला एक पाठ केलेलं दिसतंय तुम्ही। तुमचं बालपण कुठलं? माझं कुर्ला नेहरू नगरला, मुंबईत। मुंबईत, नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण वाशी। वाशी, कसं काय बालपण सगळं एकदम मजेत? हा मजेत। तुमच्या घरी कोण कोण? घरी मोठा भाऊ आहे, मोठी बहीण आहे, भाऊ USला असतो तिकडे, आणि मम्मी पप्पा आणि मी। आई बाबा काय करते? आई पप्पा वेस्ट मध्ये होते, रिटायर झालेत, आता 2 वर्ष घरीच असतात, आणि आई हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफ। तुमच्या घरी हो? माझ्या घरी माझी मम्मी, माझे पप्पा, माझे दोघं छोटे भाऊ आणि मी, आणि मोठी ताई आहे, तिचं लग्न झालंय, ती पुण्याला राहते। बरोबर। आणि आई बाबा काय करतात? पप्पा पोलीस मध्ये, ते AS आहेत, आणि मम्मी हाऊस वाईफ आहे। तुम्ही धमकी देताय मला?
मग हे कशाला म्हणजे माझं गेलं ना आता सगळं काय विचारायचं होतं त्यांच्याकडे बघून वाटतंय का ते काय असे टार्गेट असतील म्हणून किंवा म्हणजे आहेत नाही म्हणजे वाटत नाहीत म्हणजे आहेत आहेत खूप आहेत काय सांगताय म्हणजे ही दुसरी धमकी दिली तुम्ही मला दिसत नाहीत म्हणजे खूप रागीट आहेत त्यामुळे नीट प्रश्न विचारा तुम्ही मला काय ते लग्न कसं जमलं लग्न 21 डिसेंबरला पाहायला गेलो मी नाही कारण या नेहरू नगरच्या हो तुम्ही वाशीला मग कसं काय म्हणजे सुचवलं ते म्हणजे इचे जे आत्ते आहेत ना तर ते म्हणजे आमच्या गावचे पारखे म्हणून काय त्यांनी सुचवलं की अशी अशी मुलगी पप्पांना नेहरू नगरला हा नेहरू नगरला हा मग तर मग आम्ही बघायला गेलो मग पाहिल्यावर पसंती झाली कळवली एक आठवड्याने पसंती काय हे ज्या दिवशी येणार त्या दिवशी काय अशी वेगळी तयारी केली होती नाही नॉर्मल होती मग हे आले हो तुम्ही काय गॅलरीत उभे राहून वाट बघत होता हो मग त्यानंतर काय ना मग ते मी खालून बघितलं आधी ते आले खालून वरती बघितलं का वरून खाली खालून ते बघणार ना का खाली उभे होता तुम्ही वरून बघितलं वरून बघितलं मग गाडी आली ते उतरले मग मी पाठी आली मला वाटलं की आता काय लगेच येतील मग पाठी आली आणि मग त्याशी बोललात एकमेकांबरोबर हो व्हेरी गुड छान छान मस्त तरी पण मी ऍडिशनल तिला सरप्राईज दिलं काय माहिती जिथे जॉबला टाटाला आहे तिकडे टाटा हॉस्पिटलला तर तिथे मी सर एक दोन आठवड्यानंतर मग डायरेक्ट तिकडे गेलेलो टाटाला सांगताच आलेले मग काय हे अचानक समोर आले का त्या दिवशी हो तसं मी नंबर घेतलेला आधीच सगळी तरतूद केलेली व्यवस्थित ऐकताय ना धीर धरा काही वेळात बघा काय काय बाहेर येत ते कसं आहे म्हणजे आता कसं बघायला गेल्यावर कसं मुली जरा मग आपण सेपरेट भेटलेलं विचारलेलं की व्यवस्थित आहे का सगळं तुझ्या काय अपेक्षा आहे माझ्या काय अपेक्षा आहे आणि घरच्यांना माहिती नसलेलं किती वेळा भेटलात तुम्ही खूपदा खूप वेळा सासूबाईंच्या गालावरची खळी बुजू लागली आहे मग हे ओरडले नाहीत कधी तुम्हाला ते खूप छान आहेत ते फक्त एकाच डायरेक्शन मध्ये ओरडणं पण तुमच्या ओरडण्याचा एक किस्सा आहे तो सांगा ना मला एकदा काय 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 सांगा ना ते कधीच नाही ओरडत मला कधीच नाही ओरडत तर एकदाच फक्त ओरडलेले आम्ही मूवीला चाललेलो कुठला पिक्चर टाइमपास ते काय म्हणतात आम्ही मूवीला गेलो आणि तिथे जरा म्हणजे आम्ही तिकीट साधीच ऑनलाईन बुक केलेले आणि मग हे म्हणाले की तू जा तोपर्यंत फिनिक्समध्ये गेलेलो आम्ही तू जा तिकीट्स दाखव आणि म्हणजे तू पुढे हे हो ना मी मूवी आधीच पाहिलाय तर तुझा पहिले 5-10 मिनिटं मूवी मिस झाला तर प्रॉब्लेम होईल असं तिने त्यांनी म्हणाले तर म्हटलं मी नाही जाणार आपण दोघं एकत्र जाऊ ते मॉल मोठा आहे मी हरवून जाईन मग टाइमपास अजूनच होईल असं तर मी नव्हती जात त्यावेळी मूवीचे तिकीट्स पण कलेक्ट करायचे ऑनलाईन बुकिंग केलं मग तिला म्हटलं तू माझा मोबाईल घेऊन जा आणि तू तिकीट्स घे म्हणजे आपला तेवढा टाइम वाचेल बरोबर मी मोबाईल दिला म्हटलं तुम्ही जा मूवीला मी चालले घरी भरपूर रुसलेली ऍक्च्युली म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तेव्हा नवीन भेटायला आलेले आणि मूवी 5 मिनिटचा मूवी गेला तर चालेल मला त्यांच्यावर 1 मिनिट पण नव्हता वेस्ट करायचा मला वेड लागले आता अगदी काही दिवस राहिलेले आहेत लग्नाला मग आता डिसेंबर ना नाही जानेवारी म्हणजे 4-5 महिने आहेत मग दोन्ही घरं आता इतक्या दिवसांमध्ये इतक्या वर्षांमध्ये या म्हणजे या महिन्यांमध्ये सगळे ओळखीचे झाले असतील आता छान मग आता सगळी तयारी झालेली आहे खूप गप्पा आपल्याला मारायचे आहेत पण मला आता तुम्हाला विचारायचं की पहिलं बक्षीस तुम्हाला कुणासाठी मिळवायला आवडेल मम्मी एक दोन नंबर या मम्मी अच्छा दोन नंबर सासूबाई 3 नंबर पप्पा बर बाबा 4 नंबर पप्पा सासरे आणि पाचवं बक्षीस ताईंना घेऊया काय नणनबाई आहेत का चला पाचवं बक्षीस नणनबाईंसाठी वेळ सुरू झाली जी
चला आईला बक्षीस मिळालं. सासूबाईंना बक्षीस मिळालं. आता बाबा बाबा आता सासरे बुवा. खरं ते पडलं नसतं पण सासूबाईंनी तिकडनं असं. नमस्कार. जी मराठी कडून ही भेट वस्तू ताईसाठी अभिनंदन. थँक यू. नमस्कार. बाबा तुम्ही तुमच्या मुलीला काय कुठला सल्ला द्याल? लग्नानंतर तिने काय काळजी घ्यावी? स्वभावात कुठला बदल करावा? फास्ट म्हणजे स्वभाव जो फास्ट तो त्याला आवर घालावा. अच्छा, थोडी वेगावर नियंत्रण ठेवावं. आईचं काय म्हणणं आहे? ती जास्त म्हणजे छान बोलते, जास्त बोलते ना. तिथे कमी करावं. कमी बोलावं. आई आईचा सल्ला आहे. थांबा. बाबांकडे त्याकडे सासरेबुवांचं काय? मुलाला काय कुठला सल्ला देत आहे? आतापर्यंत असा वागला, इथून पुढे असाच वागावा अशी आमची इच्छा आहे. मी तुम्हाला न सांगता त्याने तिला घेऊन जावं. आई काय नाही, दोघांनी पण व्यवस्थित राहावं, सुखी संसार करावं. आणि आता हसते ना अशी ती आमच्या घरी पण असली पाहिजे. हसत राहिली पाहिजे ना नेहमी. सगळ्यांशी नातेवाईकांबरोबर व्यवस्थित वागला. हसत राहा तुम्ही. हसत राहा तुम्ही. हळूहळू गंभीर व्हा. नाही नाही, सगळ्यांनी म्हटलं पाहिजे तुमची सून खूप चांगली आहे म्हणजे. तिनं तिची अशी ओळख निर्माण केली पाहिजे. मला सगळे म्हटले पाहिजे की तुमची सून खूप छान आहे म्हणून. आजोबांचं काय म्हणणं? आजोबांकडे आमची नात आहे बरं का. वकील आहे निस्ता बोलायला. वकील आणि तू मोर दोघांनी चांगलं राहावं हीच माय विचार. वा वा. अजून कोण घरातले बोलणार? काय नाही, व्यवस्थित फक्त राहायला पाहिजे. मम्मी पप्पांना सांभाळलं पाहिजे तिथे व्यवस्थित. आणि सागरलाही व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. तुम्ही राहता तिकडे वाशिद पे प्ले ग्रुप वगैरे आहे कुठे? त्याला शाळेत जाताना सोडायला म्हणून मिळून मिसळून राहायला पाहिजे. मिळून मिसळून मला वाटलं. ताईचा स्वभाव खूप चांगला आहे. यापुढेही तिने चांगल्या स्वभावाने वागावं ही इच्छा. तसं जसं लग्न जवळ येते काय चाललंय तुमच्या मनात त्याला? काय दादा एकदम डोळ्यात पाणी आलं तुमच्या? आज आजपर्यंत मला तिचा स्वभाव माहिती आहे. बेस्ट. बहिणीचं काय म्हणतो? ऍक्च्युली सर ती विजुलाच्या पावसात फार विचित्र पद्धतीने सापडलेली, तर ते तिचा जो पुनर्जन्म आहे ना ते आमच्यासाठी फार लकी आहे. इवन तिच्यासाठी आणि आमच्यासाठी. 26 जुलैला. हो, 8-9 तास होते. 8-9 तास बसच्या टपवर. डबल डेकर वर. डबल डेकर वर बस वर सिंगल बसने आली, नंतर डबल डेकर कंडक्टर आणि ड्रायव्हरनी त्यांना वरती. कुठे अडकलं होतं तुम्ही? बीकेसीला बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. आम्ही कॉलेजवर येत होते. मिठी नदीच्या जवळ. मिठी नदीच्या 8-9 तास होते. ते 25-33 पॅसेंजर, त्याच्यात 1-3 वर्षाचं बाळ पण होतं. ती बाई बोलायची माझ्या बाळाला वाचवा, मला नाही वाचवलं तरी चालेल. मग हे एकमेकाला धीर द्यायचे, आपण नको रडूया, आपण फक्त वाचूया. आणि ते दुसरे रडायला आले ही म्हणायचे आपण नको रडूया, ते वाचूया. तेवढं सोडून तिची बॅग आणि चप्पल ते सगळं ती घेऊन आली घरी. ते बसवरती चप्पल बॅग सगळं घेऊन आली आणि हातातली तिचं ते काय होत. काय प्रसंग असेल? 3 पाऊस सुरुवात 12 ऍक्च्युली सुरू झाला. त्यांच्या नंतर त्याचा प्रेशर वाढत गेला 7 आणि नंतर मिठी नदीचा जो प्रवाह होता तर कुर्ला वेस्ट LBS मार्ग तर संपूर्ण एरिया जो होता याचा होता, म्हणजे दलदलीचा आणि रोड लहान आहेस आणि मिठी नदीचा जो प्रवाह होता प्रेशर होता पाण्याचा. ते मुस्लिम समाजाच्या लोक जे वस्ती त्यांनी त्या हातगाड्या आडव्या टाकल्या आणि यांच्या त्या गाड्या अडवल्या उलट्या टाकून आणल्या. एवढा प्रेशर होता बसेस वगैरे काही गाड्या लोक वाहून गेले. बरचसं नुकसान झालं. मग सकाळी 6 त्या लोकांनी मदत केली. बघा आता तुम्ही म्हणालात आणि उगाच
आपण असं म्हणत असतो नेहमी, पण त्यावेळेला अशी परिस्थिती आली होती काय, तेव्हा घरातल्यांची परिस्थिती मानसिकता असेल, पण अशा वेळेला तुम्ही सांगितलं ते महत्त्वाचं आहे की माणुसकी सगळ्यांनी आपली जागृती केली. त्यावेळेस कोणीच कोणाचं फरक केला नाही, सगळ्यांनी शेडीवरून त्या लोकांनी यांना उतरवलं, लोकांना तुम्हाला भेटायच्या होत्या म्हणून हे सगळं झालं. पण लक्षात ठेवा कुठलीही कशी परिस्थिती आली तरी हातातल्या वस्तू या सोडत नाहीत. बर, आता मला तुम्हाला विचारायचं आहे एक छोटासा खेळ, आणि या खेळामध्ये खरं खोटं हे प्रत्येक विधानावरती प्रत्येकाने सांगायचं आहे. बघूया काय होत. क्रम 1, 2 आणि 3. लग्नानंतर वेळप्रसंगी मिस्टर आईचीच बाजू घेतील. खोटं. खरं. खरं. पुढचं विधान, ताई जर कधी शॉपिंगला गेली तर पटापट आणि पटकन शॉपिंग करते. खरं. तुम्ही सांगा. खरं. काय शॉपिंगला जाणार, काय घेणार तर नाही, 3 तास फक्त चॉईसच करत बसणार, माझे पाय दुखणार उभे राहून राहून. पुढचं विधान, ताईचं रुसणं मिस्टरांना आवडत. खरं. खरं. काय सगळी उत्तर बरोबर विरुद्ध देत आहेत ते. ठरवून देत नाही, मी खोटं बोलली की खरं बोलतात. खूप रुसते म्हणजे तिला म्हणजे हे करायचं मनवायचं म्हणजे एकदम कर्म कठीण आहे. काय सांगता. हो रुसली ना एकदा, दोन दिवस रुसून बसतो. 7 महिने त्याच्यातच गेले वाटत. काय 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 ताई हे काय चाललंय, मग आता हा बदल होणार आहे की नाही. माझ्यात होईल, त्यांच्यात झाला तर बघूया काय होणार. झी मराठी कडून हा आहेर तुमच्यासाठी. नमस्कार. बरं आता तुम्ही सांगा तुमच्या 3 अपेक्षा मिस्टरांकडून कुठले. यांनी मला म्हणजे पूर्ण आयुष्यभर अगदी व्यवस्थित सांभाळावं, माझं चुकलं तर समजून घ्यावं. एक 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 हे एक आहे ना. निबंध लिहित आहे मान्य आहे. चला एक गोष्ट मान्य, दुसरी अपेक्षा. ते कधी माझं रागवतच नाहीत. रागवावं नाही 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 असंच राहावं नेहमी. बरं आहे ना, मग हे नको ते कशाला सांगताय. बरं ही अपेक्षा मान्य आहे तुम्हाला. करू नये स्वतःला, कधी स्वतःला चेंज करू नये. तुम्ही स्वतःला चेंज नाही करणार, पण त्यांनी करायचं नाही. तुमचं काय म्हणणं आहे. मान्य मान्य. चला दुसरी अपेक्षा पण मान्य केली. तिसरी. तिसरी मला जेवढी पाहिजे तेवढी शॉपिंग करून द्यायची. मान्य आहे. नाही. मग आता कसं काय, आता सोडवा लवकर प्रश्न तर पुढे जाता येईल आपल्याला. महिन्यातून एकदा खूप करायची. बरं महिन्यातून एकदा. हो चालेल. पण खूप टाइम जास्त कन्झ्युम नाही केला पाहिजे. हा बरोबर. 4 तास उभं राहणार, त्याच्यात पण एकच ड्रेस घेणार. खूप करायची म्हणजे किती करायची विचारा ना. तुम्ही मान्य केलंय ना. सासूबाई त्यांनी मान्य केलंय. बघूया नंतर. बघूया नंतर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने घरात सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे, आई वडिलांना आणि मला पण. तुम्हाला पण मान्य. मान्य. एक दुसरी अपेक्षा. 2 नंबर. मी तिला कमी टाइम देतो त्याच्यामुळेच आमचं मोस्टली ती रुसते, त्यामुळे तिने तेवढ्या बाबतीत समजून घ्यावं. काय हो मान्य. का आम्ही नवीन आहोत ना. आता 8 महिने जुने झाला. फोन उचलायचा माझा. बरं फोन तरी उचला ना. उचलता ना. हा बोलू नका, पण उचला तर. हा उद्यापासून एवढं चांगली बाजू घेतोय तुमची तरी सुद्धा. तिसरी अपेक्षा. जेवण चांगलं करता आलं पाहिजे. ताई का सांगितलं, त्यांनी काय म्हटलं. जेवण छान बनवायचं. जेवण छान करता आलं पाहिजे. हो की नाही एवढं सांगितलं. पण करायचं असं नाही बोलले ना. बसून जेवण करायचे. ओके. हळू 1.5 तास हळूहळू जेवण करायचं. जेवण बनवता आलं पाहिजे. अरे हे नाही आमच्याकडनं अपेक्षा मान्य झालेली आहे. तिसरी. जेवण तर बनवता आलंच पाहिजे. गृहिणी आहे ना आपण. हो गृहिणी. नक्की 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 नक्की. येस येस. कुटुंब आहे असं काही नाही, म्हणजे तिला काही त्रास नाही आमच्या घरामध्ये. आले गेले पाहुणे. ठीक आहे, ते डबा सुरू करणार आहे. सासरे बुवांनी सांगितलेलं आहे लग्न झाल्याबरोबर सासूला गावी पाठवून देणार. त्यांची इच्छा आहे पण मला आवडत नाही गावी.
हा जो खरेपणा आहे हा असाच कायम राहो, हीच मनापासून सदिच्छा, आणि हसत रहा, आनंदी रहा असं म्हणत आत्ता आपण या दोघांनाही शुभेच्छा देऊया. पण त्याआधी तुम्ही त्यांच्या घरच्यांना म्हणजे आमच्या ताईच्या घरच्यांना काय कशा पद्धतीने विश्वास द्या, म्हणजे ती जशी माहेरी राहिली आहे लाडात तसंच माझ्या घरी पण लाडात राहील, आणि असं नक्की सगळं तिला जेवण करायला लागेल. आई माझी मदत करणार, माझी आई तिला मदत करणार, आई म्हणते अशी पण आई मदत करणार मला माहिती आहे. आता तुम्ही सांगा, तुम्ही त्यांच्या सासरच्यांना कसा विश्वास द्या? मी सगळ्या टाईपने तुम्हाला समजून घेईल. कधी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही येणार, किंवा माझं वागणं कधी खूप वेगळं नसणार. मी तुमचं म्हणजे घरातली व्यक्ती म्हणूनच असेल, कधीच काही टेन्शन नसणार. अजून काय पाहिजे, एवढंच पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, आणि त्याचबरोबर झी मराठीकडून तुमच्यासाठी हे चांदीचं नाणं. आणि ताईची सासरी पाठवणी करत असताना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. चला, लग्न 6 महिन्यापूर्वी ठरलेलं आहे, 4-5 महिन्यात लग्न होणार आहे. या दोघांनाही शुभेच्छा देऊया, आणि हे दोन्ही कुटुंब कायम आनंदात नांदू दे असं म्हणत आजचा भाग इथे संपवूया, आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.